अगदी खरं सांगतो तुम्हाला मला अगदी सगळे खेळ आवडतात सगळ्या खेळांवरती माझं प्रेम आहे खोटं बोलणार नाही तुमच्यापासनं काय लपू क्रिकेटवर थोडं जास्त प्रेम आहे काय करणार पहिल्यापासनं माझी पहिली सखी माझी पहिली प्रेयसी ही जवळ काही क्रिकेट राहिला आहे सुद्धा पत्रकार म्हणून नाही क्रिकेट म्हणून परंतु क्रिकेट आणि बाकीच्या खेळांमध्ये खूप फरक वाटतो मला ढाच्यामध्ये फरक वाटतो कारण तुम्ही टेनिससारखा वैयक्तिक खेळ घ्या किंवा तुम्ही बास्केटबॉल फुटबॉलसारखा सांघिक खेळ घ्या याच्या ढाच्यामध्ये फरक असा आहे की जे राष्ट्रीय संघ असतात देशाचे संघ असतात ते एकत्र फक्त अभावानी येतात ऑलिम्पिक असू देत वर्ल्ड कप फुटबॉल असू देत इंटर कॉन्टिनेंटल मॅचेस असू देत ह्याच्याकरता फक्त ते एकत्र येतात एन बी ए टुर्नामेंट जगातली सर्वोत्तम समजली जाते त्याच्यातल्या विजेत्याला वर्ल्ड चॅम्पियन म्हणलं जातं कारण अमेरिका असं मानतं की एन बी एच्या पुढं काहीच नाही अमेरिकन फुटबॉल तर फक्त अमेरिकेत जन्माला आला आहे आणि अमेरिकेमध्येच आहे फुटबॉल हा जगातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे त्याच्यापुढे क्रिकेट वगैरे काहीच नाही खिचघंटीत सुद्धा येणार नाही परंतु फुटबॉलची गोष्ट तुम्ही बघा मेनली खेळाडू हे आपल्या क्लबकरता खेळतात वर्ल्ड कप फुटबॉल असू देत युरो कप असू देत याच्यासाठी फक्त ते खेळाडू आपापल्या देशाकडनं खेळतात मग ते कोपा अमेरिका काय असे ना लॅटिन अमेरिकेसाठी क्रिकेटचं तसं नाही आहे क्रिकेट हे बाय लॅटरल खेळलं जातं दोन देशांमध्येच खेळलं जातं ॲशेसची धग बघा शंभर दीडशे वर्ष होऊन गेली तरीही ॲशेसला एवढं महत्त्व आहे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट क्रिकेटला खूप अजूनही महत्त्व आहे आणि त्याला मान्यतासुद्धा आहे आत्ताच्या काळामध्ये पाहिलं तर भारत ऑस्ट्रेलिया भारत इंग्लंड ह्या देशातल्या ज्या लढती असतात त्याला खूपच महत्त्व प्राप्त होतं आता तुम्ही क्रिकेटची गोष्ट जर का बघितली तर क्रिकेटमध्ये बाय लॅटरल सुद्धा खेळलं जातं आणि तेवढंच आय सी सी वर्ल्ड कप आणि बाकीच्या टुर्नामेंटसुद्धा खेळवते आणि हा जो मोठा फरक आहे हा खूप लक्षणीय फरक आहे आणि तो मला वाटतं आत्ताच्या घडीला एकदम निर्णायक स्थितीला येऊन पोचलेला आहे त्याचं कारण असं आहे की ट्रेन बोल्टनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे आणि तो निर्णय असा आहे की सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवरती न्यूझीलंडच्या तो सही करणार नाही हा निर्णय त्याचा खूपच महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं आहे ह्याचा अर्थ स्पष्ट होतो की तो न्यूझीलंडसाठी सदैव अवेलेबल आहे असं नाही कारणं त्यांनी विविध दिली आहेत कारण ते देताना तो म्हणाला आहे की पहिल्यांदा म्हणजे मला तिन्ही फॉर्मॅट खेळणं शक्य नाही माझं वय आता तिची पस्तीशीच्या जवळ जायला लागलेलं आहे त्यामुळे माझा कमी काळ खेळाडू म्हणून राहिलेला आहे वेगवान गोलंदाज म्हणून अठ्ठ्याहत्तर टेस्ट खेळल्यानंतर माझं शरीरही थकत चाललेलं आहे या सगळ्या गोष्टी सांगत असताना कुटुंबाला मिळणारा वेळ हा खूप कमी असल्याची वाच्यता त्यांनी खूप जोरात करून दाखवलेली आहे अगोदर जर का तुम्ही पाहिलं तर ए बी डिव्हिलियर्स सारखा खेळाडू आहे की ज्याला वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही त्याचं प्रेशर त्याला आलं आणि त्याच्यामुळे त्यांनी इंटरनॅशनल क्रिकेटचाच रामराम ठोकला त्याच्यानंतर फापधूप लसी होता फाप धूप लसीनी काय केलं तर चक्क इंटरनॅशनल क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली आणि आता तो जगभरातल्या टी ट्वेंटी टुर्नामेंटमध्ये अगदी उत्साहाने भाग घेताना दिसतो क्विंटन डिकॉक ज्यांनी वयाची फक्त तिशीही गाठलेली नव्हती त्यांनीसुद्धा इंटरनॅशनल क्रिकेटमधल्या कसोटी खेळण्यावरती स्वतःला बंदी घालून घेतली आहे त्यांनी रिटायरमेंट जाहीर केलेली आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला याज दर्शवतात की टेस्ट क्रिकेट वन डे क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट एकत्र तिन्ही खेळणं आणि त्याच्याबरोबर आय सी सीच्या स्पर्धासुद्धा खेळणं हे कुठल्याही खेळाडूला याच्यापुढे शक्य होईल असं वाटत नाही मी मॅन्चेस्टरमधून बोलतो आहे मॅनचेस्टरमध्येच मी विराट कोहलीलासुद्धा भेटलो होतो आणि विराट कोहलीने मला स्पष्ट सांगितलेलं होतं की आता तिन्ही प्रकार खेळणं हे शक्य होणार नाही आहे आणि ह्या गोष्टी जर का आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला असं दिसतंय की कुठलाही खेळाडू याच्यापुढे आता पंच्याहत्तर टेस्ट खेळू शकणार नाही आता मी दोन मंडळांबद्दल तुम्हाला बोलतो पहिली गोष्ट म्हणजे साऊथ आफ्रिकन क्रिकेट मंडळांनी जाहीर केलं की आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती वन डे सिरीज आत्ता खेळणार नाही त्यांनी बरेच ऑप्शन ऑस्ट्रेलियाला दिले ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ते मान्य केले नाहीत आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने असा निर्णय घेतला की वन डे सिरीजला महत्त्व न देता भारतासारखी आय पी एलसारखी एक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण चालू करावी आणि त्याच्यासाठी जो त्यांचा मुख्य अधिकारी आहे बोर्डाचा ग्रॅम स्मिथ जो माजी कर्णधारसुद्धा होता यशस्वी कर्णधार होता त्यांनी निर्णय जाहीर केला की आम्हाला आता हे करण्यावाचून पर्याय नाही आमच्या देशातलं क्रिकेट आम्हाला जिवंत ठेवायचं असेल खेळाडूंना आपल्या देशाकरता खेळायला लावायचं असेल तर अर्थकारण आम्हाला मजबूत करायलाच लागेल ह्याच्यापेक्षा भयानक अवस्था वेस्ट इंडिजची तुम्हाला सांगतो वेस्ट इंडिजमध्ये आत्ता भयानक परिस्थिती आहे परिस्थिती म्हणजे कशा अर्थाने त्यांचा कोच आहे सिमन्स आणि त्यांचे सिलेक्टर आहे डेस्मंडेन्स महान माजी खेळाडू दोघंही म्हणत आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर येऊन थांबला आहे तरी आमच्या वेस्ट इंडिज संघाकरता कोण खेळाडू मुख्य अवेलेबल आहेत कोण नाही आम्हाला अजूनही कळत नाही आहे आंद्रे रसेलची गोष्ट घ्या तुम्ही सुनील नारायणची गोष्ट घ्या या ओशाने थॉमसची गोष्ट घ्या यांनी अजून जाहीर केलेलं नाही आहे की आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कपला अव्हेलेबल आहोत की नाही आणि हे खेळाडू याच्यातले काही खेळाडू हंड्रेड खेळताना आत्ता मला इंग्लंडमध्ये दिसत आहे कारण साधा आहे लोकांना आता अर्थकारण मजबूत करायचं आहे याच्यामध्ये एक बाजू अशी मांडली जाते की जेव्हा खेळाडू क्रिकेट खेळायला लागतो तेव्हा तो जास्तीत जास्त तीस पस्तीशीपर्यंत खेळतो अभावानी खेळाडू नंतर खेळतात धोनी सचिन तेंडुलकर वगैरे अगदी अभावानी असे खेळाडू होते जे नंतरही खेळले तुम्ही लक्षात घ्या कुठल्याही करिअरीस माणसाचं मग ती व्यक्ती पुरुष आतो असो अथवा स्त्री नंतर त्याच्या करिअरला धुमारे फुटतात ते करिअर ऑफ होतं खेळाडूचं करिअर तीस पस्तीसीला क्रिकेटरचं संपतं टेनिस प्लेअरचं तर पंचवीस सत्तावीसलाच संपतं हे लक्षात घ्या एखादा फेडरर एखादा जोकोविच एखादा नदाल बाकीच्या खेळाडूंना हे शक्य होत नाही त्यामुळे वयाच्या पस्तीशीला जर का तुमचं मुख्य करिअर संपत असलं तर त्या छोट्या कालावधीमध्ये पंधरा वीस वर्ष मॅक्सिमम बरेचसे खेळाडू दहा वर्षाच्यावर खेळू शकत नाहीत तर मग त्या कालावधीमध्ये जर तुम्ही अर्थकारण मजबूत केलं तर त्याच्यात चूक काय दुसरीकडे अशी एक बाजू मांडली जाते देशा की देशाकरता खेळायचं महत्त्व काही तुम्हाला आहे की नाही या कात्रीमध्ये आत्ता क्रिकेट सापडलं आहे म्हणून क्रिकेटचा खेळ आत्ता निर्णायक वळणावरती आहे असं मी तुम्हाला नक्की सांगेन पालक संस्था जी आहे आय सी सी यांनी जास्त काही याच्यावरती विचार केलेला नाही किंवा विचार केला असला तरी आचार काही केलेला नाही आहे कृती काही केलेली नाही आहे त्याचं कारण असं आहे की आय पी एलसाठी पहिल्यांदा साठ दिवसाची विंडो होती आता ती वाढवून सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाची करायलासुद्धा त्यांना परवानगी द्यायला लागते कारण आय पी एलच्याच पाठबळावरती जगातले खेळाडू आपली रोजीरोटी कमावताना दिसत आहेत ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि भारताचे बोर्ड सोडली तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर खेळाडूंना सोडून बाकीचे बोर्ड आपल्या खेळाडूंना आर्थिक सुबत्ता देऊ शकत नाहीत ही गोष्ट नाकारून चालणार नाही देशाकरता खेळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचा जो अभिमान आहे त्याचा जो आनंद आहे तो संपूर्णपणे वेगळा आहे परंतु हे करत असताना तुम्हाला अर्थकारण मजबूत करायची जर का गोष्ट मनात आली तर ती आधुनिक जगामध्ये चुकीची ठरणार नाही हे आता आपण मान्य करायला पाहिजे म्हणून हा जो बोर्डचा निर्णय आहे हा दूरगामी निर्णय आहे ह्याचे परिणाम खूप दिवस होताना दिसणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल त्याचं कारण बाजू दोन्ही प्रकारच्या मी मांडल्या मी कुठल्याही बाजूला सरकणार नाही कारण अखेर क्रिकेट हा एकच खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये दे, तुम्हाला देशाकडनंही सारखं खेळायला लागतं आणि आता आय सी सीसुद्धा सारख्या आपल्या स्पर्धा भरवत असते मग टी ट्वेंटी वर्ल्ड कप असू देत चॅम्पियन्स ट्रॉफी असू देत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असू देत आणि मुख्य वर्ल्ड कप असू देत हे सगळं खेळणं खेळाडूंना सारखं शक्य होणार नाही आहे बाय लॅटरल क्रिकेटवरती मोठी कुऱ्हाड यायची शक्यता आहे आणि याच्यामध्ये पहिली कुऱ्हाड ही वन डे क्रिकेटवर पळायची शक्यता आहे तुमचा अभ्यास काय तुमचं मत काय मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता मी तुमची नक्की वाढ बघतो फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय